दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार बावीसचा दिवस दुपारची वेळ कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्या दिवशी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस शिपाई दातखे हे कर्तव्यावर असताना कुर्ला स्टेशन मास्तरांनी दुपारी सव्वा बारा वाजता लेखी मेमो देऊन कळविले की कुर्ला व विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान एक व्यक्ती अंदाजे वय तीस वर्ष हा झाडीमध्ये पडला असून त्याच्या गळ्यावर व छातीवर मोठ्या जखमा आहेत ही माहिती मिळताच ठाणे अंमलदार हे स्वतः खात्री करण्याकरता घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना एक व्यक्ती रक्तबंबा अवस्थेत झाडीत पडलेला दिसला त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांना दिली विलंब न लावता ते आपले सहकारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष राठोड आणि डी बी पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी फार वेळ न घेता रक्तबंबा अवस्थेत पडलेल्या तरुणाला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दाखल करण्यापूर्वी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले हा मृतक तरुण कोण कुठला याबाबत काहीच माहिती नव्हती तसेच घटनास्थळी ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू सापडलेली नव्हती त्यामुळे मृतदेहाची ओळख पटणे म्हणजे पोलिसांसाठी तारेवरची कसरत होती यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर केला मृतक व्यक्तीची ओळख पटण्यासाठी त्याचे फोटो व्हॉट्सॲपवर माध्यमातून तात्काळ प्रसारित करण्यात आले इकडे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या मदतीने मयताच्या नातेवाईकांचा शोध सुरू करण्यात आला कुर्ला लोहमार्ग पोलीस व गुन्हे शाखेचे पथक त्यासाठी प्रयत्न करत होते अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला त्यात यश आले गुन्हे शाखेच्या पथकाने मृतक तरुणाची आई प्रीती सावला हिला घाटकोपरमधून शोधून काढले तिला राजावाडी रुग्णालयात आणून अज्ञात तरुणाचा मृतदेह दाखवला तो तिने पाहिला असता टाहो फोडला साहेब हा माझा मुलगा निखिल जितेंद्र सावला वय चोवीस याचाच मृतदेह असल्याने तिने सांगितले मृतदेहाची ओळख पटल्याने पोलिसांनी त्याच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि या खुनाचा तपास सुरू करण्यात आला निखिल जितेंद्र सावला हा घाटकोपर येथील चिरागनगर आझादनगर अकबरलाला कंपाऊंडमध्ये सावत्र वडील आई आणि बहिणीसह राहत होता बारावीनंतर शिक्षण झालेला निखिल कुठल्याही कामधंदा करत नव्हता दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी दहाच्या सुमारास घरात टी व्ही बघत असताना निखिल यास त्याचा कुठला तरी मित्राचा फोन आला त्यावेळी त्याने त्याच्या आई सांगितले की मी मित्राला भेटायला मानखुरला जात आहे आईने त्याला विचारले इतक्या रात्री काय काम आहे तेव्हा तो म्हणाला आलोच त्याला भेटून काम झाले की मी लवकर घरी परत येतो तो रात्री मित्राला भेटायला मानखुद या ठिकाणी निघून गेला दुसरा दिवस उजाडला पण निखिल घरी आला नाही त्यामुळे निखिलची आई काळजीत पडली तिने आपल्या परीने मुलाबद्दल इकडे तिकडे विचारपूस केली परंतु निखिलबद्दल काही माहिती मिळाली नाही या दरम्यान लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने निखिलचा मृतदेह तिला दाखवला माझ्या मुलाचा खून झाला आहे आणि तो खून ज्या मित्राने रात्री फोन करून त्याला बोलावून घेतले त्याने किंवा त्याच्या साथीदाराने केला असावा असा संशय असा प्रीती सावला यांनी व्यक्त केल्याने तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरू लागली कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी आपल्या खबरीमार्फत निखिल राहत असलेल्या घाटकोपर परिसरामध्ये त्याच्या मित्रमंडळींकडे माहिती गोळा केली तेव्हा त्याच परिसरात राहत असलेल्या दीपक रामचंद्र गिरी वीस या त्याच्या मित्राने त्या रात्री त्याला गांजा पिण्यासाठी मानखुर्दला बोलावल्याचे समजले परंतु खुनासारखा गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी फार घाई न करता अगदी शांत डोक्याने तपास सुरू केला यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून बघितले असता निखिल आणि दीपक हे दोघे सोबत विद्याविहार रेल्वे स्टेशन येथून पुढे जाताना दिसून आले याचा अर्थ पाणी इथेच कुठेतरी मुरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यामुळे दीपकवर पोलिसांचा संशय बळावला त्याचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे पथक फिरू लागले दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी दीपक गिरी या घाटकोपर परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले त्यानंतर कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांच्यासमोर उभे करण्यात आले त्यांनी निखिल सावला या तरुणाच्या खुनाबद्दल त्याच्याकडे चौकशी सुरू केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करू लागला तू खरे, खरे बोलला नाहीस तर तुझ्या कुटुंबियांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही असे पोलिसांनी धमकवल्यावर दीपक नरमला त्याने मित्र निखिलचा खून केल्याचे धक्कादायक कबुली पोलिसांजवळ दिली दीपक रामचंद्र गिरी हा वीस वर्षाचा तरुण आई आईवडील दोन भाऊ व दोन बहिणीसह घाटकोपर परिसरात राहतो त्याच्या एका भावाचे व बहिणीचे लग्न झाले आहे मात्र दीपक अविवाहित आहे जेम तेम पाचवी शिकलेला दीपक मजुरीचे काम करून आईवडिलांना मदत करत होता त्याचे आईवडीलही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात निखिल आणि दीपक दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने दोन तीन वर्षापासून त्यांच्यात मैत्री होती दोघांनीही गांजा पिण्याचे व्यसन होते गांजा पिण्यासाठी हे दोघेही इकडे तिकडे भटकत असत त्या दिवशीही दीपकला गांजा पिण्याची हुकी आली होती म्हणून त्याने निखिलला फोन केला निखिल आपल्या आईसह घरात टी व्ही बघत असता दीपकचा फोन आल्यानंतर निखिल घरातून बाहेर पडला ते दोघेही विद्याविहार स्टेशनला भेटले तेथून ते कुर्ला या ठिकाणी आले तेथून हर्बल गाडी करून मानखुर्दला गेले तेथे या दोघांनी नशापाणी केले आणि परत ते मानखुर्दहून कुर्ला रेल्वे स्टेशनला आले यावेळी निखिलने दीपकचा मोबाईल फोन घेतला हा फोन विकून आपण दोघे नशापाणी करू असे निखिल म्हणाला दीपकला ते पटले नाही दीपक म्हणाला तू माझा मोबाईल परत दे मी नाही देणार असे उत्तर निखिलने दिले नशा नशापाणी करायला दोघांनाही पैशाची गरज असल्याने मोबाईल विकून ती गरज पूर्ण करू असे निखिल म्हणत होता पण दीपकला ते मंजूर नव्हते माझा मोबाईल मी विकू देणार नाही तू तो परत कर असे तो म्हणत होता यातून ते भांडण करत कुर्ला ते विद्याविहार रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक नंबर एकपर्यंत चालत आली निखिल मोबाईल देत नसल्याने दीपकला त्याचा राग आला याच ठिकाणी त्या दोघांत बाचाबाची सुरू झाली निखिलने दीपकचा गळा धरला आणि त्याला खाली पाडून तो त्याच्या छातीवर बसला त्यामुळे दीपकची तळपायाची आग मस्तकात गेली त्याला निखिलचा भयंकर राग आला दीपकच्या खिशात धारदार छोटा चाकू होता निखिल त्याच्या छाताडावर बसल्याने त्याला हालचाल करता येईना मग जीव वाचवण्यासाठी दीपकने आपल्या जवळील धारदार चाकूने निखिलच्या चा गळ्यावर आडवा वार केला नंतर त्याला खाली पाडून त्याच्या गळ्यावर व छातीवर सपासप तीस वार केले या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर खाली कोसळला थोड्याच वेळात निखिल गतप्राण झाला आपल्या हातून खून झाल्याने दीपक घाबरला अंगावर रक्ताचे डाग बघून आपण आता पकडले जाऊ या भीतीने त्याने अंगावरील रक्ताने माखलेले कपडे कुर्ला येथील एका नाल्यात धुतले आणि तो तेथून पळून गेला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना या खुनाची चोवीस तासात उकल करून संशयित आरोपी दीपक रामचंद्र गिरी याच्या मुसक्या आवळल्या गुन्ह्यात वापरलेला चाकू व वा रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केली आहेत पुढील तपास चालू आहे आणि आरोपीला योग्य शिक्षा होईलच तुम्हाला जर सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित तोपर्यंत धन्यवाद